त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिकमध्ये हरिनामाचा जयघोषात अनेक दिंड्यांचं आगमन होताना आहे त्यामुळे टाळ आणि मृदुंगांच्या गजरात नाशिक नगरी दुमदुमून गेली आहे बुधवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला त्र्यंबकेश्वरमध्ये सालाबादाप्रमाणे यंदाही यात्रोत्सवानिमित्त निवृत्तीनाथांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक दिंड्यांचं आगमन होत आहे यामध्ये जळगावमधून मुक्ताबाई यांची पालखी आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखे शेळगाव गजानन महाराजांची पालखी अशा अनेक छोट्या मोठ्या दोनशे ते अडीचशे पालखींचं आगमन नाशिक शहरामध्ये होत आहे यावेळी टाळमृदुंगांच्या आवाजात हरिनामाचा जयघोष होताना दिसून येतोय करोनाच्या दोन वर्षांमध्ये निवृत्तीनाथ महाराज यात्रा होऊ शकली नव्हती त्यामुळे यंदा वारकऱ्यांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येतोय निवृत्तीनाथ मंदिराचं सध्या काम सुरू असलं तरी निवृत्तीनाथ मंदिर संस्थान त्यांच्याबरोबरच पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला आहे काही सामाजिक संस्थांनी सा शहरामध्ये येणाऱ्या दिंड्यांची व्यवस्था ठेवण्याचं काम सुरू ठेवलं आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवळे त्र्यंबकेश्वर